स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून नाशिकच्या पंचवटी येथे गोदावरी किनाऱ्यावर अनेक कामं सुरू आहेत. या कामांची भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले आणि नाशिक मध्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी पाहणी केली. स्मार्ट सिटी अंतर्गत काही कामांवर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर या कामांची व्यवस्थित पाहणी करत आमदारांनी काही सूचना दिल्या. या ठिकाणी मॅग्नेटिक गेट उभारण्याचे काम सुरू असून सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. तसेच येत्या काही दिवसात सिंहस्थ कुंभमेळा असून त्या दृष्टीने आत्ताच नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केले. यावेळी स्मार्ट सिटीचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक.